ही याचिका माननीय पंतप्रधानांनी तात्काळ निर्णय घेऊन मुख्य सचिव यांना पाठवली। त्या पाचही जिल्ह्याचा डेटा आम्ही माननीय पंतप्रधान कार्यालयाला सबमिट केलेला आहे। पंतप्रधानांनी विशेष लक्ष देऊन यावर तात्काळ कारवाई केली। तुमच्या माध्यमातून मी त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो। माननीय पंतप्रधानांच्या समोर मराठवाड्यातल्या जे मराठी आहे त्यांच्या संदर्भात 13 ऑक्टोबर रोजी आम्ही एक याचिका केली होती। 13 ऑक्टोबर 2023 ही याचिका माननीय पंतप्रधान कार्यालयात फाईल झाली। त्यानंतर तात्काळ माननीय पंतप्रधान कार्यालयाने यावर कॉग्निझन्स घेऊन म्हणजे त्याचा गांभीर्याने विचार करून 17 ऑक्टोबर रोजी योग्य ते कारवाईसाठी माननीय महाराष्ट्र शासन मुख्य सचिव यांना पत्र पाठवलं आणि तात्काळ कारवाई करण्यासाठी म्हणजेच योग्य ती कारवाई करण्यासाठी माननीय मुख्य सचिव यांना निर्देशित केलं। त्याचबरोबर त्यांनी असंही सांगितलं की जे पिटिशनर आहे त्यांना सुद्धा इन्फॉर्म करा तुमचा रिप्लाय। माननीय महाराष्ट्र शासन मुख्य सचिव त्याचबरोबर आरक्षण जे विभाग आहे महाराष्ट्र शासनाचा सामान्य प्रशासन विभागातला त्यात रिझर्वेशन पॉलिसी सेक्रेटरी यांनी त्यात गांभीर्याने दखल घेऊन ते प्रोसीड केला आणि 6 नोव्हेंबर रोजी आम्हाला एक मॅसेज आला त्यात ती केस नंबर आम्हाला बघायला मिळाली आणि त्यानंतर ती प्रोसिजर फास्ट झाली। आता महाराष्ट्र शासन यावर कारवाई करत आहेत। महाराष्ट्र शासनाचं स्टेटस आहे सध्याचं ते प्रगतीपथावर आहे। ही याचिका माननीय पंतप्रधानांनी तात्काळ निर्णय घेऊन मुख्य सचिव यांना पाठवली आणि पंतप्रधानांनी यावर लक्ष दिलं हे बघणं महत्त्वाचं ठरतं। मराठवाड्यातले मराठा समाज हा निजाम काळात तो ओबीसीमध्ये होता यावर आम्ही जास्त फोकस करून माननीय पंतप्रधानाच्या याचिकेत म्हटलं होतं। त्यात ओबीसीमध्ये म्हणजेच हैदराबाद स्टेटमधला जे हैदराबाद स्टेटची लिस्ट आहे ओबीसीची त्यात मराठा समाज इन्क्लूड होता। त्यात मराठा कुणबी कुणबी मराठा अशा नोंदी अनेक आहे आणि टक्केवारीनुसार त्यावेळी जी जनगणना झाली होती त्यात निर्देशित केलं होतं। अनेक पुरावे आम्ही माननीय पंतप्रधान कार्यालयात सबमिट केले आहेत। अनेक दस्तऐवज आहेत गॅजेटर्स आहेत आणि इंग्रज काळातल्या अधिकाऱ्यांनी जे सर्वे केलेले ते सुद्धा जोडलेले आहेत आणि हैदराबाद स्टेटमधल्या जे निजाम स्टेट होतं पूर्वी त्यांनी जे गॅजेटर पब्लिश केले होते हैदराबाद स्टेटचे ते सुद्धा आम्ही जोडलेले आहेत। त्या टक्केवारीनिशी कुणबी मराठा मराठा कुणबी अशा अनेक नोंदी मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यामध्ये म्हणजेच त्यावेळेस मराठवाडा हा आताचे जे 8 जिल्हे आहे ते 8 जिल्हे पूर्वी 5 जिल्हे होते त्या 5ही जिल्ह्याचा डेटा आम्ही माननीय पंतप्रधान कार्यालयाला सबमिट केलेला आहे। आशेचा किरण म्हणजे मराठवाड्यातल्या मराठ्यांसाठी माननीय पंतप्रधानांनी विशेष लक्ष देऊन यावर तात्काळ कारवाई केली। तुमच्या माध्यमातून मी त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो। निश्चित प्रकारे हा आशेचा किरण मराठ्यांसाठी मानला जातो। किती सालापर्यंत मराठा समाजाला म्हणजे निजामाच्या राजवटीमध्ये ओबीसीमध्ये आरक्षण होतं? 1948 पर्यंत तसा ओबीसी वर्ग तसा त्यावेळेस नव्हता पण वेगळ्या पद्धतीने आरक्षण होतं। 1948 पर्यंत निजाम स्टेट होतं त्यानंतर बॉम्बे स्टेट निर्माण झालं आणि बॉम्बे स्टेटमध्ये मराठवाडा मर्ज झाला। त्यानंतर 1960 महाराष्ट्र निर्माण झाला पण महाराष्ट्रात मराठ्यांना मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण मात्र नव्हतं। आता हे बघणं महत्त्वाचं ठरेल की पंतप्रधान यावर आणखीन लक्ष घालून तुमच्या माध्यमातून विनंती करतो की पंतप्रधान आणखीन लक्ष घालून मराठवाड्यातल्या मराठ्यांना निश्चित प्रकारे आरक्षण द्यावं। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।